हरे कृष्ण। तर आपलं स्वागत आहे। आज आपण तिसऱ्या अध्यायाच्या 8व्या सत्रात म्हणजे उरलेले जे श्लोक आहेत, स्पेशली श्लोक क्रमांक 36 ते 43, हे जे काही अर्जुनाने स्पेशल प्रश्न विचारले जो आपल्या सर्वांच्या मनात असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज भगवंत देणार आहेत। आपण ते प्रश्न एकदा अध्ययन करूया आणि थोडं रिव्हिजन करतो की तिसऱ्या अध्यायात काय आहे। तिसऱ्या अध्यायात आपण बघितलं की भगवंतांना अर्जुनाला बुद्धियोग आणि कर्मयोग ह्या दोघांचं त्याला फरक कळाला नाही। त्याला वाटलं की एकदा बुद्धीत माझ्या आलं मला कार्य करायची गरज नाही। काही लोकांना असं वाटतं की सगळं बुद्धीतच असतं, एकदा कळलं म्हणजे झालं। नाही, कळलं तर ते आचरणात पण आणावं लागतं, कारण आचरणात नाही आणलं तर ते कळलं नाहीच कळल्यासारखं आहे ना। ते आपल्याला कळलं की आंबा चांगला असतो, पौष्टिक असतो, हे कळलं, पण आंबा खाल्लं पाहिजे ना त्याच्यानंतर। तर मराठीत म्हणतात ना, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे। तसंच क्रिया केली नाही तर त्याचा काही उपयोग नाही। तर ह्याचं समन्वय भगवंतांनी या तिसऱ्या अध्यायात सांगितलं की कार्य हे तेवढंच महत्वाचं आहे। आणि ते म्हणतात की जर तू ऑलरेडी प्रगत असेल, तुला याची गरज नसेल समजा कार्यांची, तरी एक आदर्श म्हणून कर, जसं जनक करायचे इत्यादी करायचे, तसं तू एक क्षत्रियाचं कर्तव्य लोकांमध्ये आदर्श हा यदे आचरती श्रेष्ठ, कारण तुला लोक बघून तुला पालन करतात। आपण मंदिरात आम्ही पाहिलेलं आहे की जेव्हा लोक दंडवत करतात ना मोठी माणसं, त्यांची जी छोटी छोटी पोरं आहेत ते बघतात की बाबांनी केलं तर ते पण करतात। पण त्यांना जर लहान मुलांना वेगळं सांगितलं ना करा, नाही करत। बाबांनी जर साधूंच्या पाया पडलं तर ते हे पण पाया पडतात। तर कल्चर हा असा आहे ना की काही गोष्टी बोलून नाही तर आपल्या कार्याने शिकवाव्या लागतात, ह्याच्यासाठी आयुष्यसुद्धा जातो। त्यामुळं आचार म्हणून आचार्य जो आपल्या आचरणात आणतो तो आचार्य। तर हे आपण बघितलं। आज अर्जुन एक स्पेशल प्रश्न विचारणार आहे जो ॲक्च्युली पापाच्या दृष्टिकोनातनं काय, आता कर्म करायला तू सांगतोय मला, आणि भगवंत काय म्हणाले, जर मी अरे अर्जुना मी जर माझं कर्तव्य केलं नाही ते वर्णशंकराचा दोषी मी राहणार आहे, तू नाही। पण पहिल्या अध्यायात अर्जुन काय म्हणतो की मी दोषी ठरेल, युद्ध नाही केलं, युद्ध केलं आणि लोक मेली तर वर्णशंकर माझ्यामुळे होतील। भगवंत तू युद्ध नाही केलं तर जे होतील ते वर्णशंकर होतील। तर ते त्यांनी मागच्या पण काल ते सर्व चर्चा केलं होतं। आज आपण 36वा श्लोक घेणार आहे। अर्जुन म्हणतोय, अर्जुन उवाच, अथ केन प्रयुक्तोयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। अर्जुन सेड, ओ डिसेंडेंट ऑफ वृष्णि, बाय व्हाट इज वन इम्पेल्ड टू सिन्फुल ऍक्टिव्ह ऍक्ट्स इवन अनविलिंगली एज इफ एंगेज्ड बाय फोर्स। तर इथे एक शब्द आहे माझी इच्छा नसताना सुद्धा बलादिव, असं वाटतं जणू कोणीतरी मला खेचतोय, मला पाप करायचं नाहीये, मला खरंच चांगलं माणूस राहायचंय, मला आयुष्यात खरंच चांगलं काम करायचंय, पण अचानक असं होतं की जणू कोणीतरी मला खेचलंय, तर हे कुठून उत्पन्न होतो, याला काय निवारण आहे मला प्लीज सांग। हा कधी कधी काय होतो, आपण कुठली कामं करतो ना, कधी वाईट कामं जर केली, वाईट म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना ज्या गोष्टीने दुसऱ्यांना त्रास होतो त्याला वाईट म्हणतात, तर अशी कार्य केल्याने काय होतात, आपल्या आतून आहे ना कुठेतरी एक ग्लानी किंवा दुःख किंवा क्लेश हे आपोआप तयार होतात, आपल्याला कळतं ते, पण आपण काहीच करू शकत नाही। तर अशा गोष्टीनं कसं थांबवायचं, ह्या गोष्टींना कसं दूर करायचं हे अर्जुन आता विचारतो। ह्याचा अर्थ अर्जुननं ते स्वीकार केलं की मी क्रिया करायला तयार आहे, पण मग क्रिया करता करता जे दोष येणार आहेत त्याचं काय, जे क्रिया करता करता जे माझ्यावर दोष येणार आहेत ना त्याला कसं काय मी निवारण करणार, हा अर्जुनाचा बेसिक प्रश्न आहे। आणि हा तुम्ही सुद्धा अनेक वेळा तुम्हाला अनुभव झाला असेल की आपल्याला काही नसताना सुद्धा अचानक काहीतरी आपण असं करतो आणि जे ते नेमकं चुकीचं ठरतं, त्याला काय उपयोग, कुठून आले हे, कुठून स्रोत होतो, ह्याचा मागच्या जन्माशी काही कनेक्शन आहे, हे आपण थोडंसं आज शिकूया। तर 37वा श्लोक भगवंत आता उत्तर देणार आहेत। 37 ते 43 भगवंत उत्तर देणार आहेत। श्री भगवान उवाच, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम ह्य वैरिणम। किती सुंदर आहे बघा, भगवंताने दोन शब्द सांगितले। द ब्लेस्ड लॉर्ड सेड, इट इज लस्ट ओनली अर्जुन विच इज बॉर्न ऑफ कॉन्टॅक्ट विथ द मटेरियल मोड्स ऑफ पॅशन अँड लेटर ट्रान्सफॉर्म टू रॅथ अँड विच इज ऑल डिवॉरिंग सिनफुल एनिमी ऑफ द वर्ल्ड। ते म्हणतात काम एश क्रोध एश। तर कसे आता भगवंतांनी काम आणि क्रोधची व्याख्या दुसऱ्या अध्यायात केलेली आहे 62-63 श्लोकामध्ये, त्यामुळे तो अध्याय ऑलरेडी मराठीमध्ये मी जेव्हा गीताचं माझा आहे त्याच्यात ते एक्सप्लेन केलेलं आहे।
पण तरी मी आता पुन्हा तो थोडासा तुम्हाला सांगतो की काय सिक्वेन्स आहे, हा काम आणि क्रोध आहे काय, डेफिनेशन मध्ये काय आहे, कारण याच कारण प्रत्येक गोष्टीची एक डेफिनेशन असते. डेफिनेशन म्हणजे आपण काय म्हणतो, म्हणजे एका वाक्यात दोन वाक्यात त्याचं ऍक्च्युअल मूळ रूप. तर काम म्हणजे आपण म्हणतो अरे तू किती काम करतो, किती मेहनती आहे, भरपूर काम करतो असंही म्हणतो आपण. कधी कधी आपण काय म्हणतो, अरे हा किती कामी आहे, कामी म्हणजे काम वासनेने भरलेला, याला नेहमी स्त्री संघ करावा असं वाटतो, याला नेहमी असं कुठल्या स्त्रीला पुरुष संघ करावा असं वाटतो, हा किती कामी आहे. तर हा असं आपण काम ह्या शब्दाला वापरतो. तर काम म्हणजे क्रिया सुद्धा म्हणतो आणि वासना सुद्धा म्हणतो. मी थोडंसं तुम्हाला याला डिवाइड करून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काय ते. तर क्रियाला सुद्धा काम म्हणतात, म्हणजे किती काम करतो बाबा, भरपूर काम करतो. आणि एक वासना, मी वासना म्हणून पण लिहितो. आता ही जी क्रिया आहे ही आपण मनात काहीतरी इच्छा असल्यामुळे करतो. लक्षात घ्या, ही क्रिया जी आहे ती आपल्या आपल्या इच्छेतनच उत्पन्न होतो. आता ही इच्छा मन वगैरे वगैरे ह्याच्यात जाऊ दे, त्यात जास्त डिस्क्राइब करत नाही. ही क्रिया इच्छेचा भाग आहे आणि वासना जी आहे हे पूर्व अनुभव. आता हा पूर्व अनुभव मागच्या जन्माचा पण असू शकतो. म्हणजे जसा लहान मुलगा असतो, त्याला बघा लहान जरी असला तर लगेच म्हणतो ही माझी गर्लफ्रेंड, त्याला लग्न करायचं कुठून वाटतं, त्याला कुठं काय माहिती, कारण त्याला मागच्या जन्मातले जे वासना आहेत, जे पूर्व अनुभव आहेत, त्या सूक्ष्म रूपात त्याच्यात दडलेले आहेत त्या मनात, आणि ते वासनाचं रूप घेतो. आता आपल्या ज्या इच्छा आहेत ना, ह्या 99% ह्या वासनाच्या बाह्यरूप किंवा सूक्ष्म रूपात हेच आपल्या मनात असतं, आणि तेव्हा आपण क्रिया करतो. म्हणजे माणूस जो दिवसभर काम करतो ना, तर कुठेतरी सूक्ष्म रूपाने त्याला भोग करायचा असतो. तर काम म्हणजे ऍक्च्युली जी भोग करायची इच्छा आहे, काही भोग म्हणजे नुसतं तो भोग करणे म्हणजे काम, काम वासना किंवा काम म्हणजे भोग. तो भोग काही असू शकतो, नाम प्रतिष्ठा हे सुद्धा भोगच आहे, तर हे सुद्धा कामच आहे. आणि पुरुष स्त्रीचा संबंध ठेवणं हे पण कामच आहे. हे दोन्ही जे आहेत हे दिसायला वेगळं दिसतात, पण ते ऍक्च्युली आहे तेच. कारण ऍक्च्युली पुरुष स्त्री जेव्हा संघ करतात तेव्हा त्याच्या मनात डॉमिनेशन भाव असतो, की मला डॉमिनेट करायचंय, मला भोग करायचंय. तुम्ही कधीच बघणार नाही असं कुठेतरी ऍसिड फेकलेली पोरगी असा चेहरा आहे, तो कोणी जात नाही. किंवा पोरगी सुद्धा कुठेतरी भिकारी आहे, गरीब आहे, कपडे नाहीत घालणार, त्याच्याकडे कोणी जात नाही, कारण मग तिथं भोग करता येणार नाही. त्यामुळे हे वासनेचा पण जो पार्ट आहे तो त्या भोगाचाच पार्ट आहे. तर हे मोठं सूत्र आहे. जनरल लोकांना वासना म्हणूनच काम वाटतं, नाही. हे क्रिया सुद्धा जो आपण करतो, दिवसभर जे मेहनत करतो, का करतो, तर आपली अपेक्षा असते. घरी गेल्यावर बायको जनरली ते घर फार सुखी राहतं जिथं बायको सजून धजून राहते. तो मेहनत करून आला तर बायको त्याला पाणी देते, लिंबू सरबत देते, गोड बोलते, त्या घरात मग त्याला संन्यास घ्यावंच वाटत नाही. त्यामुळं रूपवती भार्या शत्रू म्हणतात, की जर एखादी बायको सुंदर असेल तर ते शत्रू आहे ऍक्च्युली, कारण तुम्हाला मुक्त होत नाही. प्रभुपाद स्वतःच्या जीवनात म्हणतात की ऍक्च्युली एक हे होती, जेव्हा त्यांचं लग्न होतं झालं होतं तेव्हा ती त्यांची पत्नी जी होती सावळी होती वाटतं. प्रभुपाद म्हणले नाही, त्यांच्या वडिलांना म्हणाले नाही, ती जी गोरी पोरगी मला तिच्याशी लग्न करायचंय. प्रभुपाद स्वतः सांगते त्या अनुभव. तर त्यांचे वडील म्हणाले अरे बाळा, संन्यास घेताना ही कामाला येईल, कारण ही तुला वैराग्य देईल, ती तुला अडकून ठेवेल. आणि नशीब म्हणाले तर हे संस्थाच उभी राहिली नसती. तर हे जे काम आहे म्हणजे काय, भोग करायची इच्छा म्हणजेच काम. ह्या भोग करायची इच्छा म्हणजे चांगल्या गोष्टी खाणं, पूर्व अनुभव घ्यायचा प्रयत्न करणं, किंवा काम वासना वासनाच्या गोष्टी, किंवा खेळणं, नाम प्रतिष्ठाची कामं करणं. जिथं नाव होणार आहे तिथं आपण दान देणं आणि नाव घेणं. कधी कधी लोक मंदिरात दान देतात, पण ते पंख्याच्या पिल्ले लेटर लिहिलेलं असतो, माननीय सौ 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 ह्यानी ह्यानी दिलं, ह्यानी तीन पत्त्यांवर तीन असतात, ते गोल फिरत राहतं. हा मंदिरात गेलं तुम्ही बघा, ते ब्रिक्स असतात, ते ब्रिक लावून ठेवलेलं असतात, ह्यांनी दिलंय त्यांनी दिलंय. तर हे नाम प्रतिष्ठा हे सगळ्या गोष्टी ह्याच्यातच येतात, हा कामच भाग आहे. तर भगवंत काय म्हणतात की तुला जे खेचतं ना, ही तुझी काम वासना म्हणजे भोग इच्छाच तुला खेचते. काम एश क्रोध एश, नुसता एक नाही, कामच नाही तर क्रोध सुद्धा तुला खेचतो. आणि हे क्रोध काय, तर दुसऱ्या अध्यायाच्या 62-63 श्लोकात लिहिलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसः, की जेव्हा तू एखाद्या गोष्टीवर ध्यान करतो,
ध्यान म्हणजे समजा आपण चाललोय आणि आपल्याला एखादी बाईक दिसली, नवीन आजकाल युवकांना हॅर्ले डॅव्हिड काय हार्ले डॅव्हिडसन ते तसलं काहीतरी पाहिजे, किंवा मर्सिडीज किंवा असलं काहीतरी गाडी पाहिजे, किंवा जो गरीब आहे सायकलवाला त्याला बाईक पाहिजे, प्रत्येकाची आपापल्या एक इच्छा लेवलवर असते. ते पाहिल्यावर काय होतो, तेव्हा ते घ्यावंसं वाटतं. ध्यायतो विषयांपुंस संगस्ते शूप जायते, की त्याला ते घ्यावंसं वाटतं. घ्यायवा नाही, घ्यावा घ्यावा असं वाटतो, घ्यावासा वाटतो म्हणजे प्राप्त करावं असं वाटतो. ध्यायतो विषयान पुस्तक संघाचे शुभ जे आहे ते संघात संजायते काम, आणि त्याच्यातनं काय होतो, काम निर्माण होतो. म्हणजे आता ते प्राप्त करून मी काय करणार आहे, मी त्याचा भोग घेणार. एखादी खायची वस्तू असेल, ऐकायची वस्तू असेल, आपण जातो तिथे का, तर त्याचा भोग करता येतं. ऍक्च्युली जे सेक्स लाईफ आहे जे त्याच्यावर फार लोक त्यासाठी वेडे होतात, त्याचं कारण आहे कारण त्यात सगळे इंद्रिय जे आहेत, हा फार सूक्ष्म विषय, त्यात सगळे इंद्रिय व्यक्तीचे जे आहेत ना ते रममाण होतात, कान नाक डोळे सगळं. त्यामुळे तो जो भोग आहे तो अति हायेस्ट मानला जातो, पण ते तेवढंच बंधनकारक आहे हे पहिली लक्षात आलं पाहिजे. कामात क्रोध हो भी जायते, आणि त्या क्रोधातना जो आहे, कामातला क्रोध उत्पन्न होतो. लक्षात आलं का तुम्हाला, कामातला क्रोध कसं काय उत्पन्न होतो, जेव्हा तुमची इच्छा पुरी होणार नाही, प्रयत्न करताय, क्रिया करताय, काम आपली इच्छा पुरी झाली नाही, काय क्रोध येणारच येणार. क्रोधात भवती संमोहात, संमोह म्हणजे माणूस काय होतो, नाही मिळत म्हणून अजून त्याच्यात अडकतो, अजून त्याच्यात अडकतो, गुरफटतो, नाही मिळत का मग अजून मी काहीतरी करतो. संमोहात, संमोहात. आता हे पुस्तक येणार नाही तर मी इथं लिहितो, दिसते केवढं बघू दे मला. ओके. संमोहात स्मृती विभ्रमा, आणि काय होतो की त्याला स्मृती विभ्रम होतो, म्हणजे त्याला स्वतःलाच कळत नाही तो काय बोलतोय. आमच्याकडे एक माणूस आला होता, तो 80 वर्षाचा होता, आला. आम्ही त्याला म्हणलं ठीक आहे, राहायचं असेल तर राहा, काय हरकत नाही, म्हाताऱ्यात तुम्ही राहायचं तर सेवा वगैरे करा. राहिलं एक दिवस त्यांनी रात्री काय केलं, आमचं मोटर होतं ना विहिरीत ठेवलेलं होतं पाणी उपसायला, ते रात्री त्यांनी ना काहीतरी बांधून ठेवलं होतं, जी सायकल होती तो विचार केला त्यांनी पळून चोरी करणार. इतक्यात आमच्या कुठेतरी भक्ताला जाग आली, त्यांनी ते पाहिलं आणि काहीतरी झालं, तर तो लगेच आमच्याकडे आला ना, तर तो वेगळा स्टोरी काहीतरी सांगायला लागला, आणि त्याच्या स्टोरीमध्ये तोच पकडला जायला लागायचा. तो म्हणतो नाही ऐसा होणे वाला आहे, काल मी दिल्ली जाणार, म्हणजे ट्रेन बंद आहे, तू दिल्लीला कसं घेत जाणार, आणि 80 वर्षाचा माणूस आहे, तुला राहायला खायला म्हणून तिथं राहतोय तू. तर कुठेतरी माणूस काय करतोय, चुकतो ना, तर संमोह झाला का, स्मृती विभ्रम होतो, त्याला स्वतःलाच कळत नाही तो काय बोलतोय. आणि याचा प्रमाण आहे, जेव्हा तुम्ही बघा एखादा बॉडी बिल्डर असतो, असं एकदम बॉडी बिल्ड असते, कट सेट असतो, सिक्स पॅक असतो, असं बॉडी, असं बॉडी स्टाईलमध्ये उभा असतो, पैशेवाला असतो, पण एक सुंदर पोरगी गेली की नाही, का तिने नुसते नजर तरी अशी केली, तर हा एकदा असं पेंगतो. त्याला स्वतःलाच कळत नाही मी काय करू, माझ्या एवढ्या ताकदचं पैशाचं, तिच्यासमोर तो पायावर पडतो. हे स्मृती विभ्रमा, आणि स्मृती भ्रमशात बुद्धिनाशो, आणि त्याच्यानंतर काय होतो, बुद्धिनाश होतो. म्हणजे बुद्धी म्हणजे काय, स्मृती म्हणजे इन्फॉर्मेशन, जो तुमच्या मेमोरीतला डेटा आहे तो गायब होतो. बुद्धिनाश म्हणजे तर्क करण्याचं, म्हणजे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे बुद्धी सुद्धा नाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती, त्या व्यक्तीचं टोटल डिस्ट्रक्शन होतो. 2.62-63 मध्ये आहे हे. ध्यायतो विषयान पुंस संघस्तेषु उपजायते संघात संजायते काम, कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति संमोहात, संमोहात स्मृति विभ्रम, स्मृति विभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. तर ते हे जे काम आणि क्रोध आहे, भगवंत म्हणतायत हे या सिक्वेन्सनी तुम्हाला तयार होतो. तुम्ही बघा, माणूस जेव्हा क्रोधी होतो ना, कधी होतो, त्याच्या इच्छा पुऱ्या नाही झाल्यावर. त्याची इच्छा जर पुरी नाही झाली तर तो रागावतो आणि त्याला राग येतो, माझं कसं काय ऐकत नाही, माझं कसं काय हे पोरं ऐकत नाही. हा कधी कधी म्हातारपणी पोरा आई वडिलांना पोरांवर फार राग येतो, माझं ऐकतच नाही म्हणून राग येतो. खरं तर तुम्हाला कळलं पाहिजे, आता आपला वेळ संपलाय, त्यांना त्यांचं करू दे आणि आपण आपला भक्ती करूया, असं झालं तर शांत राहता येईल. माझं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही तो तुझा प्रॉब्लेम आहे. काय ऐकलं पाहिजे, तुझं जेवढं झालं
प्रत्येकाला आपले अनुभव घ्यायचे असतात, तुम्ही प्रत्येकाला आपलं जबरदस्ती नाही करू शकत। हा तर यामध्ये कामात क्रोधो भी जायते, तर हा काम क्रोध कुठून येतो? तर भगवंत म्हणतात हे रजोगुणात नाही येत, रजोगुण समोद्भव सत्वगुणात आहे ना, हा काम कमी होतो, इच्छा फार कमी असते, त्यामुळे क्रोध सुद्धा फार कमी असतो। त्यामुळे जनरली बघा, जे ब्राह्मण लोक असतात ना, जे खरे पुजारी वगैरे आहेत, म्हणजे असं नुसतं धागेवाले नव्हे, जे खरंच आहे आणि सत्वगुणात पूजा वगैरे करतात, त्यांच्याकडे गेलं ना आणखी ते मला असं होतं असं ऐकतात, बरं 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 आता एक काम करा, रिलॅक्स। त्यांना काम वाचना पण कमी असते, इच्छा पण आणि ते क्रिया पण जास्त करत नाही, साधे असतात ते, आणि क्रोध सुद्धा कमी होतो। रजोगुणात जसा जातो क्षत्रिय वैश्य, त्यात ते वाढत जाते, इच्छा वाढत जातात आणि क्रोध वाढत जातो। इच्छाचा प्रॉब्लेम काय, पूर्ण झालं तर अजून इच्छा तयार होतात, आणि नाही झालं तर क्रोधाच्या रूपात तो काहीतरी उलट करायचं बघतो। त्यामुळे लोक काय करतात बघा, मनाला असं राग आला ना, कदाचित स्वतःलाच त्रास देतात, नाही तर ते समोरच्याला त्रास देतात। तर ऍक्च्युली आपण पोरांना शिकवलं पाहिजे कसं हे आपण रजोगुणांना सत्वगुणात जगायला पाहिजे। आज शाळेत काय होते, शाळेत कॉलेजेस याच्यात काय होते की लोक रजोगुणात जगत आहेत आणि तिथे को एज्युकेशन हे सगळं, मग काम क्रोध हे वाढत राहतं वाढत राहतं। भांडणं गॅदरिंगमध्ये, सोशल गॅदरिंगमध्ये नारळ फोडणं, एकमेकांच्या डोक्यावर मारणं, हे असे विकृत कार्य होतात आणि शाळेतल्या शिक्षकांना काहीच कळत नाही, कारण ते पगार घेतात, ते पण काही बोलू शकत नाही। शाळेचे चेअरमॅन काय बोलू शकत नाही, कारण तो प्रॉफिट तो खिशात घालतोय। सरकार काय बोलू शकत नाही, कारण हे त्यांना पैसे देतात। माझं सोल्युशन कुठं आहे, जोपर्यंत अध्यात्म विद्या आपण देत नाही तोपर्यंत हे सॉल्व होणार नाही। तर पुढचं आपण बघूया, तोपर्यंत हे लिहून घ्या। ठीक आहे, आता मी हे पुसतो आणि पुढचा श्लोक बघूया। रजोगुण समोद्भव महाशनो महापापमा विद्येनम हे वैरिणम। हा महापापी आहे, महा डुबवणारा, हे दोन आहेत काम आणि क्रोध। तर काम आणि क्रोधवर स्वतःला नियंत्रण केलं पाहिजे। ठीक आहे, नियंत्रण करायचं, दाबायचं नाही कधी पण, आहे ना। हे बघा, हे क्रोध जर दाबलं तर ते कसं आहे माहितीये का, आपण ते दिवाळीचं सुतळी बॉम्ब नसतो का, त्याला आतमध्ये भरून बाहेरून रस्सी लावतात, तो जोरात फुटतो बघा। आणि जो पाऊस असतो ना, जर पाऊस लावतात तो जसा होतो आणि बंद होतो। तर हा क्रोध कसा असला पाहिजे, असं पावसासारखा ठेवला पाहिजे, हलका सोडून द्यायचं। हा क्रोध जेवढा दाबाल, म्हणजे जेवढं मी बघितलं, जे लोक बोलत नाही ना, ते काहीतरी एवढा राग ठेवतात ना डोक्यात, त्याच्याशी डील करणं अवघड असतं। एखादा लगेच बोलतो ना, ते चांगलं आहे, लगेच बोलून टाकतो, ओ प्रभू जे आवडलं नाही मला, हे आवडलं, हे नाही आवडलं, असं झालं पाहिजे, तो बरा। हा डेंजरस असतो, हा आत ठेवतो, मराठी त्याला आतल्या गाठीचा म्हणतात, म्हणजे डेंजर एकदाच फुटतो आणि काहीतरी मोठं नुकसान करून जातो। तर हे एवढंच डेंजर आहे। काम वासना सुद्धा आनंद नाहीच आहे, ते दुःखच आहे। सगळ्या प्रकारचे काम भोग भोग वासना जेवढे आहेत, ये ही संस्पर्श जा भोगा दुःख यो नैव ते आद्यंतवंत कोणते अनते शूरमते। बुधा जो बुद्धिमान आहे तो त्याला माहिती आहे ही फक्त स्पर्शाचा भाग आहे, याच्यात काही आनंद नाही आहे। ठीक आहे, तर हा मी पुसतो आता। तर आता 38वा श्लोक घेऊया। आता काम वासनेवर जाणार ना भगवंत, क्रोध जो आहे तो कामाचा प्रोडक्ट आहे ना, तर भगवंत काम वासनेवर जास्त लक्ष देणार आहे। ऐकूया भगवंतचं डेफिनेशन। धूमेना आवृते वहनिर यथा आदर्शो मलेन च यथा अल्बेना आवृतो गर्भस तथा तने तेने दमावृतम। अ फायर इज कवर्ड बाय स्मोक, अ मिरर इज कवर्ड बाय डस्ट, and embryo is covered by womb, similarly the living entity is covered by different degrees of lust. त्याच्यात दिलेलं आहे की जसं आग असते ना, आपण असं आग दाखवूया, अग्नी जी आहे ही काय असतं, स्मोक, स्मोक म्हणणं म्हणजे धूर, हे जर धूरने आवरण असतं अग्नीला, हा हे जे धूर आहे तो अग्नीला आवरण घालतो। तसंच दुसरं उदाहरण दिलंय आरशाला धूळ, तो आपला आरसा असतो, त्यात आपण असं स्वतःचा चेहरा पाहतो, पण ते कसं असतं धूळ आहे। हा एक आहे, मी लिहितोय कारण हे मी आता समजवणार आहे, ह्याचं कनेक्शन आपल्या अध्यात्माशी आहे। धूळने आवृत्त असतो। आणि तिसरा आहे जे जो गर्भ आहे, जो पोरगा आहे, जे काय असं पोरगा आहे, हे गर्भ लिहूया,
आणि हे बाळ असं लिहूया आता तुझा एम्ब्रियो याचा अर्थ मला मराठी माहित नाही. एम्ब्रियो म्हणजे काय जे काय ठीक आहे तुम्हाला कळते ते. तर तात्पर्यात प्रभात काय म्हणतात बघून दुसरा म्हणतात जसं अग्नीला धूर आवरण असतं आरशाला धूळ असतो गर्भात बाळ असतो हा तसच वेगळे वेगळे जीव हे वेगळ्या वेगळ्या स्तराने आपापले आवरण त्यांना दिलेले असतात. आता उदाहरण सांगतो जसं धूर अग्नी जो आहे त्याला मनुष्य योनी त्याचा मनुष्य योनीशी त्याचा संबंध ठेवलेला आहे. धूळ आरसा जो आहे तो पक्षी हा पक्षींशी ठेवलेला आणि दुसरं जो आहे ते वृक्ष. आता मी तुम्हाला सांगतो हे का लिहिले तर आपण थोडस असं करूया नीट बघा. मनुष्य जो आहे त्याची चेतना उच्च आहे आपण असं लिहूया समजा चेतना जी आहे त्याची ती जास्त विकसित आहे आणि त्याच्यामुळे काम वासना हलकी असते त्याला कामवर कंट्रोल करता येतं. त्यामुळं तुम्ही नीट बघा तर बुद्धी लावली जर निश्चय केला तर कुठलाही मनुष्य ब्रह्मचारी राहू शकतो स्त्री सुद्धा ब्रह्मचारी राहू शकते. ती संपर्कात येणार नाही भोग करणार नाही म्हणजे भोगच्या दृष्टीत सुद्धा भोग करणार नाही हे एवढं. तर इथे भक्ती किंवा जास्त चान्सेस आहेत तर हे आपण असं लिहूया हे दिसत नसेल तुम्हाला तर असं आहे म्हणजे चेतना म्हणजे आपण अध्यात्म धरूया अध्यात्म जास्त करता येतात. इथं काय जी चेतना आहे ती आहे पण थोडीशी जास्त विकसित नाही थोडीशी आहे आणि त्यामुळं काम जो आहे तो थोडासा इथं पण इथं स्ट्रॉंग आहे इथं त्याला पर्याय नाही त्याला राहूच लागणार आहे काम वाचले. आणि वृक्ष जे आहेत ह्यांची चेतना जी आहे ती अगदी डल आहे डल म्हणजे डल ती मायनसवरच आहे आणि त्यामुळं काम जो आहे काम वासना ती अगदी हाईटवर आहे लक्षात आलं. तर ते म्हणतात जसे हे वेगळे वेगळे आवरण आहेत तसं जो जीव ज्या चेतनेत जगायचा प्रयत्न करतो त्याला तेवढं जड आवरण दिलं जातं. म्हणजे जर आता याच्यात नुकसान काय बघा जर आपण नाही मी माझं एन्जॉय करतोय मनुष्य योनीत आहे तुला वाटतं मी एन्जॉय करतोय तर तुला पुढचा जन्म वृक्षाचा दिला जाईल त्याच्यात काम भरपूर असेल पण तुझी चेतनाच विकसित नसेल तुला करताच येणार नाही काय भोग मग ती शिक्षा आहे. तर तुम्ही ठरवा तुम्हाला इथून अध्यात्म जगात मुक्त व्हायचंय का बंधनात अजून आज जायचंय हा निर्णय आपण घेतला पाहिजे हा श्लोक त्यामुळे भगवंतांनी सांगितलंय. पुन्हा वाचतो धूमेन आवृते वहनिर यथा आदर्शो मलेन च यथोल्बेन आवृतो गर्भ तथा तेन दमावृतम. अशा प्रकारे जर भक्तिभाव करत असेल अर्जुना तुला जर चेतना विकसित करत असेल तर हळूहळू या स्तरावर येऊन हे लगेच हे जसं हा धूर काढता येतं आवरत करतो तसं मनुष्यरीत आहे पण तू ठरवलंस तर तू मुक्त होऊ शकतो. आता 39 श्लोक आहे काय बघा काय लिहिलंय आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण अनलेन च दस अ मॅन्स प्युअर कॉन्शियसनेस इज कवर्ड बाय हिज इटर्नल एनिमी इन द फॉर्म ऑफ लस्ट विच इज नेवर सॅटिस्फाईड अँड बर्न्स लाईक फायर. आता मी थोडं पुसतो हे पुसतोय आपलं झालं असेल घेऊन. तर दोन गुण दिलेले आहेत काय दिलेले आहेत आवृतम ज्ञानम येतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा द मॅन्स प्युअर कॉन्शियसनेस कवर्ड बाय लस्ट. चेतना जी आहे ती आवृत्त होते आवृत्त म्हणजे जी मागाशी आपण मागचा श्लोक पाहिला तो आणि आवृत्त ज्ञानम येतेन आणि कामरूपेण कोणते दुष्पुरेण अनलेन च दुष्पुरेण म्हणजे कधीही तृप्त होत नाही कधीही तृप्त होत नाही. आणि तिसरा आहे की अग्नीसारखं ते वाढत राहतं
अग्नी सारख सारखे वाढत. तर बेसिकली काय, प्रल्हाद महाराज सुद्धा भागवत मध्ये म्हणतात की जसं आपण कंडू वनेन करियोर हे दुःख दुःखम, की जसं आपल्याला खुजली येते कधी कधी, असं कधी कधी नाईटा वगैरे असं काही काही लोकांना होतो घाणेरड असं पावसामुळे वगैरे, त्याला जेवढं खाजा ना तेवढं आह आह बरं वाटतं, पण ते वाढत जातं वाढत जातं वाढत जातं, आपल्याला कळतच नाही की ते खाजवायचंच नव्हतं, त्याला टॉलरेट करायचं होतं, सहन करायचं होतं, पण आपण काय करतो खाजवतो, आणि खाजवल्यावर काय होतो तो वाढतो. तर जेव्हा आपण काम वासना पूर्ण करायचा प्रयत्न करतो तो वाढत राहतो, तो वाढत राहतो आणि आपल्या चेतनेला तेवढा आवृत्त करत राहतो, त्यामुळे जो जेवढा भोगी आहे तो तेवढा त्याची चेतना कमी विकास, आणि जो जेवढा तप ध्यान धारणा सेवा करतो तेवढं त्याची चेतना विकसित होत जाते, काम वासना तेवढी कमी होत जाते आणि ती कधीही तृप्त होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल ना प्रभूजी बास आता मी एक लग्न करतो झालं, नाही तुला एक नाही दोन पाहिजे तीन पाहिजे चार पाहिजे, मनात जरी समाज एक्सेप्ट करत नसेल तर मनात असते इच्छा, ही मनातली इच्छा का असते, कारण भोग वासना संपलेली नाहीये, त्यामुळे तू कधीही व्यक्ती तृप्त होत नाही कितीही केलं तरी. आणि तेवढंच नाही त्याला दाबलं तर ते आगेसारखं वाढत राहतं, विकृत होतात पोरं. हा त्यामुळं हे दाबायचं दाबणं पण चुकीचं आहे सोडणं पण चुकीचं आहे, करायचं तर काय, ते असं म्हणतात धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते, करायचं काय. तर याला म्हणतात रेग्युलेटेड लाईफ. जेव्हा असं असेल तर व्यक्तीने गृहस्थ जीवन स्वीकार केलं, समजा गृहस्थ जीवन स्वीकार केलं म्हणजे तुम्ही एकमेकांचं कर्तव्य स्वीकार केलं आणि काय होतो हळूहळू जे तुमचं काम वासनेबद्दल जे अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे भोग म्हणा, हळूहळू ते नाहीशे होतात आणि मग काय होतो माणूस जागृत होतो, त्याची चेतना विकसित होते आणि तो वानप्रस्थानी संन्यास घ्यायच्या लेवलचा ठरतो. जोपर्यंत त्याला ते कळत नाही त्या अशा ढोंगी लोकांनी मग ते ग्रहस्थच राहिलं पाहिजे, ते वानप्रस्थात सुद्धा येणं चुकीचं ठरतं. अच्छा हे कुठं असतं, ह्याला तात्पर्य प्रभाजीने लिहिलंय की या संसाराला काय म्हणतात माहिती का, या जगाला म्हणतात मैथून आगार. आता काय जनरली असले शब्द बोलणं लिहिणं हे समाजात असं हे मानलं जातं, पण कसं असतं गीतेत जे भगवंतांनी सांगितलं ते आपल्याला स्वीकार करावं लागेल, कारण तेच सत्य आहे. प्रत्येक व्यक्ती इथे हेच शोधतोय, असं म्हणतात कबूतर 62 वेळा संभोग करतो, माकडला तर 5-5 मिनिटांनी लागतं, फक्त एक मनुष्य आहे जो स्वतःला हे करू शकतो, आणि शास्त्रात नियम सुद्धा दिलेत कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे, तो वेगळा विषय. तर हे जे आहे हे तेवढंच महत्वाचं आहे की दाबून सुद्धा डेंजरस आहे आणि सोडून सुद्धा डेंजरस आहे, त्याला मधला रस्ता आहे की प्रामाणिक गृहस्थ आश्रम स्वीकार केलं तर व्यक्ती कामला करू शकतो आणि मैथून आगारात तो बाहेर निघू शकतो आणि मुक्त होऊ शकतो. अच्छा हे काम कुठे कुठं असतं बघा, इंद्रिया आणि मनोबुद्धी अस्याधिष्ठान मुच्यते एतर विमोहयती एष ज्ञानम आवृत्य देहिनम. द सेन्सेस द माइंड अँड इंटेलिजन्स आर सिटिंग प्लेसेस ऑफ द लस्ट विच वेल्स द रियल नॉलेज ऑफ लिव्हिंग एंटिटी अँड बिविल्डर्स हिम. तर कामाचे बसायचे जागे आहेत हे लिहून घ्या, मी पुसणार आहे. तर हे आता पुसतोय मी, आणि काम कुठे कुठे रिझाईड करतं, कुठे कुठे जाऊन अडकतो आणि त्याला आपण कसं काढू शकतो हे त्यात दिलेलं आहे. तर मी हा डायग्राम नेहमी काढतो, ते म्हणजे आपण आत्मा आहोत, आपला अहंकार आहे, बुद्धी आहे, मन आहे आणि हा पंचधातूचा शरीर आहे, हा माझा स्टँडर्ड डायग्राम आहे कुठेही गेलं तरी, आणि ह्याच्यातनं समजवायला सोपं वाटतं. पंचमहाभूत म्हणूया, पंचधातू पंचमहाभूत म्हणूया, म्हणजे आपलं हे पृथ्वी अग्नी वायू आकाशाचं बनलेलं हे जे शरीर आहे हे शरीर हे आहे, त्याच्यात मन आहे. एक संतोष मानेची कविता आहे, ते म्हणतात मनाचं काय मंतर वेडच आहे, तसं मन आहे, बुद्धी आहे. आता तो जो अर्जुनाने प्रश्न विचारला ना की माझी इच्छा नसता सुद्धा बलादेव नियोजित खेचतोय कोणीतरी, तर माझी इथं जरी कंट्रोल असलो तरी इथं कोणतरी पूल करतोय ते मला प्लीज सांग, तर भगवंत जागा सांगतात. आणि इथं हा अहंकार आहे, मी अहम लिहितो, आणि आत्मा आहे. तर एक लक्षात घ्या, हे 1, 2, 3, 4 हे जे आवरण आलेत सुद्धा ना, ती भोग विलास करायच्या इच्छेमुळे या जगात आपण आलोय,
आणि त्याच्यामुळे सगळं मिळालंय ते केवळ भोगसाठी आहे. म्हणजे भोग म्हणजेच काम, आणि कामचं टॉपमोस्ट हा सेक्स लाईफ आपण म्हणतो जनरली, पण हा जो त्याच्यासाठीच आपण आलोय. तर हे सगळे ऍक्च्युली एलिमेंट्स डिझाईंडच तसे आहेत की तुमची इच्छा नसताना सुद्धा ते खेळतात. तुला पाहिजे ना, तुला पाहिजे होतं ना, मग घे. तर एवढं सोपं नाहीये. तर हे असं म्हणतात इंद्रिया आणि मनोबुद्धी. इंद्रियात बसलेला आहे काम वासना. इथं पंचमहाभूत म्हणजे इंद्रिय लिहूया. इंद्रिय जे आहेत याच्यात ते वसलेले आहेत. इंद्रिया आणि मनोबुद्धी, मनात वसलेल्या, इंद्रियात बसलेल्या, बुद्धीत बसलेल्या. आणि कुठे बसलेल्या? काम वासना. बघा, बुद्धी इंटेलिजन्स असेल, अधिष्ठान, सिटिंग प्लेस, हे तीन ठिकाण विमोहयती. म्हणून हा जीव जो आहे तो विमोहित होतो या चक्कर मध्ये, यांच्या नादाला लागून तो विमोहित होतो. कधी कधी आपले मित्र असतात बघा, ते काय करतात, ते आपल्याला काही गरज नसताना ए चल आपण जाऊन येऊ, ए चल आपण निघूया, करूया, असते पण त्यांच्या बोलण्यात आपण निघून जातो. तसंच आपली इच्छा नाहीये तरी बुद्धी, मन आणि इंद्रिय इथं ती काम वासना बसलेली आहे, ती सोडत नाही. आता बुद्धीत कशी बसलेली आहे, तो बुद्धीत कारण भोग वासना आहे. तर जेवढं बुद्धी अध्यात्मात नाही, जर अध्यात्मात बुद्धी लावली नाही तर ते स्वाभाविक आहे भोग याच्यात लागणार. तो टेक्निक्स लावणार, मी कसं ह्या पोरीला पटवू शकतो, मी कसं हे प्राप्त करू शकतो, हे ते बुद्धी त्याच्यातच काम वासनेचा परिणाम आहे ते. हा मन काय करतो, आणि म्हणून हा बुद्धी वर्षभर थांबलेला असतो. व्हॅलेंटाईन डे कधी येतोय आणि मी विचारतो, मला एक माहिती, माझा मित्र, आम्ही इंजिनिअरिंग करत असताना फर्स्ट इयरला, ठीक आहे, आता नाव घेणार नाही, पण एक पोरगी होती, ती दिसायला सुंदर होती, आणि तिचा रोल नंबर म्हणजे आमच्या 10-12 नंबर मध्ये होता. आणि माझ्या आमच्या बॅचला अजून एक पोरगा होता, दिसायला चांगला होता, बॉडी बॉडी एवढी स्ट्रॉंग होती. तर नेमकं काय असतं, ते बॅचमध्ये एकतर पोरी सापडत नाहीत इंजिनिअरिंगमध्ये, त्यात ती सापडली. हा एकदमच खुश झाला, आणि ती एवढी हुशार होती. तर तुम्हाला ते असं पाहिलं असेल तुम्ही, असं एक शीट असतो इंजिनिअरिंगमध्ये, असा एक शीट असतो लोखंडाचा, त्या शीटला ना 3D थोडं घासून विसून असं मेहनत फार करायला लागते, 3-4 तास फार मेहनतीचं काम आहे ते बनवून एक काहीतरी डिझाईन बनवावं लागतो, असा असा काहीतरी काहीतरी बनवावं लागतं, ते देतात ते डायमेन्शन वगैरे. तर आम्ही सगळे घासतोय आणि त्याला ते फायलिंग करतोय आणि होल पाडतोय आणि मेहनत. ही किती हुशार, ओ माय गॉड, मला हे जमणारच नाही, एवढंच बोलायचं होतं. ते हिरो आलं, त्याने त्याचं एवढं मेहनतीने बनवलं, तिला दिलं, म्हणलं तिचा कच्चा घेतला, स्वतः परत बनवला. तर माणूस एवढा आतुर असतो, वेट करत असतो की मला कोणीतरी विचारावं, कोई मुझे प्यार कर ले झुटा ही सही, अरे मला प्रेम तर कर. तर हे आहे. तर हे मन जे आहे, आता मनात काय असतं, मनात हे भोग केलेले जे वासना आहेत ह्या पूर्व वासना इम्प्रिंट म्हणून असतात. त्यामुळं नुसतं विचार जरी केला तरी माणूस काम वासनेच्या आहारी जातो. इंद्रिय जे आहेत हे तर मग असं म्हणतात ना की जे अगदी शुद्र आहेत, तुच्छ आहेत, ते इंद्रियातनं भोग घेतात. काही लोक मानसिकच आनंद घेतात, काही बुद्धीतनंच घेतात, हा अजून सूक्ष्म होत जातो. पण खरं आनंद काय, जेव्हा आत्मा भगवंतांशी मिळतो, परमात्म्याशी त्याचा संबंध जुडला जातो, तर ऍक्च्युली ते खरं आनंद आहे. तर ते ऍक्च्युली तो स्वभाव आत्म्याचा आहे, लव्ह अँड सर्व. जीवेर स्वरूप हे कृष्णेर नित्यत असतो, सेवक भगवंतांचा अंश असल्यामुळे हे डुप्लिकेट होते, तो व्हायब्रेशन सोडतोय. आणि त्यामुळे हे सुद्धा जे तो शोधतोय ना, ते ऍक्च्युली तो कृष्णालाच शोधतोय, पण चुकीच्या ठिकाणी शोधतोय, बस एवढंच. तो जो हुशार व्यक्ती आहे तो काय करतोय, गुरुच्या कृपेने, शास्त्रांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने तो त्याचा संबंध इथं जोडतो आणि ह्या संसार बंधनात ना निघून जातो. संसाराचं बंधन आहेच काय, भोग, भोगच संपला विषयकट. त्यामुळे बुद्धी ठिकाण्यावर असलं पाहिजे, मन कृष्णामध्ये असलं पाहिजे, बुद्धी शास्त्रांमध्ये लावलं पाहिजे, मन कृष्णाच्या सेवेत लावलं पाहिजे, आणि इंद्रिय पूर्णपणे आपले तपस्या करून भगवंतांच्या सेवेत लावायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपोआप हे काम जो आहे तो निघून जाईल, नाही तर काम तसंच राहील आणि तो वेगवेगळ्या रूपात बाहेर येईल. ठीक आहे, तर हे आहे. ह्याच्यात एक आणि भरपूर श्लोक आहे, तेवढा वेळ ना आपल्याकडे. 41 जो आहे तो घेऊया. तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. Therefore, O Arjuna, best of the Bharatas, in the very beginning, curb this great symbol of sin by regulating the senses and slay this destroyer of knowledge by self-realization.
याच्यात एक मिनिट मागच्या श्लोक मध्ये ना ठीक आहे ज्ञानमेव न्यायम् ठीक तर हे म्हणत आहेत की हे भरत तू काय कर सुरुवातीलाच ते तुझ्या इंद्रियांना निग्रह कर इंद्रिय निग्रह याचा उपाय काय की निग्रह कर इंद्रिय निग्रह केलास निग्रह म्हणजे काय त्यांना चुकीच्या ठिकाणी जाऊन देण्याचे सवय नको पाडू आद घे त्याला जायची इच्छा ठेवू नको मनाला काय कर ते म्हणताय स्लेट इज डिस्ट्रॉय हा ते ऍक्च्युली इंद्रिय निग्रह करायला सांगतात आणि डिस्ट्रॉयर ऑफ नॉलेज अँड सेल्फ रिअलायझेशन ज्ञान विज्ञान नाशनम याच्यात एक शब्द आहे तो मी लिहितो हा इथे ज्ञान हा महत्वाचा विषय एकदम महत्वाचा विषय विज्ञान नाशनम हा शेवटचा शब्द आहे बघा त्या श्लोक मध्ये 41 मध्ये ज्ञान म्हणजे जे काही तुम्हाला बुद्धीत शास्त्राचं ज्ञान आहे तो विज्ञान म्हणजे साक्षात्कार म्हणजे आपण जे ऐकतो त्याला समजतो क्रियामध्ये अनुभव घेतो आणि मग आपल्याला साक्षात्कार येतो तर ते म्हणतात सगळं इकडचं ज्ञान आणि अख्खा साक्षात्कार नाश पावतो जर तुम्ही काम वासनेच्या आहारी गेलात तर आणि याचं प्रमाण आहे सोबारी मुनी एक मुनी होते त्यांनी काय केलं ते पाण्याच्या खाली तपस्या करायचे आणि पाण्याखाली तपस्या करत असताना त्यांना गरुडचा त्यांनी अपमान केला तो मोठा विषय आणि त्यांना काम वासना आली नुसते का माशाला सोबत बघून त्यांना काम वासना आली त्यातनं बाहेर निघाली आणि असे अगदी त्यांचं पाण्यात असल्यावर कसं माणूस हे राहतो इमॅन्शिएटेड म्हणतात म्हणजे असं गुत्ता गुत्ता झाल्यासारखं राजाकडे गेलं म्हणजे मला एक पोरगी दिली लग्नाला सगळं विज्ञान ज्ञान कुठे गेलं विज्ञान साक्षात्कार सगळं संपला काम रूपेण काम अपराध केला वैष्णव अपराध केला तर काम आपोआप येतो भक्त आहे त्यामुळे कधी अपमान करू नये कोणाचं कारण मग भगवंत दया करून आपल्यावर काम वाचतात प्रभाव कमी ठेवतात अपराध केला कलेच काम टाकतात हा आमचा अनुभव आहे तर ज्ञान विज्ञान नाशनम अजामिल नावाचा एक भक्त होता ती स्टोरी अनेक वेळा ऐकली आपण काय झालं त्याला अनेक 20 वर्ष तो सेवाच करत होता भगवंतांची पण काय झालं एकदाच त्यांनी पाहिलं त्याचं पूर्व वासना मनातनं बाहेर आले आणि त्यांनी स्वतःच्या बायकोला आई बाबांना घरातनं बाहेर काढलं त्या वेश्याला घरी आणलं तिच्यासाठी चोऱ्या डाकाऱ्या सगळ्या केल्या आणि 88व्या वर्षी त्याच्या लक्षात आलं की अरे आपण चुकलोय जेव्हा विष्णुदूत आले त्याला वाचवलं नंतर त्यांनी भजन केलं आणि गेला तो वैकुंठात तर कसं आहे की कधी कळलं ते महत्वाचं नाही पण हे कळल्यावर आपण लगेच पलटलं पाहिजे तेवढंच महत्वाचं आहे तर काही लोक काय करतात मनाच्या स्तरावर त्याला दाबायचा प्रयत्न करतात नाही इंद्रियांच्या स्तरावर दाबावा लागेल दाबावं लागेल म्हणजे कसं त्याला दाबायचं नाही इंग्लिशमध्ये त्याला प्रोपात म्हणतात डवटेल डवटेल म्हणजे काय त्याला डायव्हर्ट करायचंय आपले इंद्रिय आहेत ना ते भगवंतांच्या सेवेत लावायचे आपले मन आहे ना ते कृष्णमध्ये लावायचं आपला बुद्धी आहे ना तो भगवंतांच्या शास्त्रामध्ये वाचण्यात लावायचा लोकांना सांगण्यात लावायचं मग आपोआप ते काम वाचण्याला ठिकाण राहत नाही जागा राहत नाही मला कोणतरी विचारलं की प्रभूजी तुमची कुठली गर्लफ्रेंड वगैरे होती का मला विचारतात लोक तर कसं आहे हा जीव एवढा हरमखोर आहे तो माझा असो नाही तो कोणाचाही असो हे सगळा अनुभव तोही घेत असतो पण आणि माझी कुठली गर्लफ्रेंड नव्हती पण सांगते म्हणजे उदाहरण तर मनाचं काय मंत्रवेडच आहे त्याला दिसते तो स्वतः स्वीकार करणार आहे बुद्धीला काय त्याला पटलं ते स्वतःकडे स्वीकार करतो इंद्रियांना तर धावणारच आहे तर साधना काय का साधकाचं हे हळूहळू गुरुकृपेने आपल्याला मागं खेचायचं तर ते साधन आम्ही करतो तुम्हालाही करावं लागणार आहे कारण जर तुम्हाला वैकुंठात जायचंय परमात्म्यासोबत संबंध जोडायचे हळूहळू तुम्हाला या दिशेला यावंच लागणार आहे त्यामुळं याला कोणी काय म्हणतात त्याला हे नाही आहे एक्सेप्शन नाही आहे आणि मी पण काही वरून आलो नाही आहे तुमच्यातलंच आहे तर 42 आता आपण घेऊया इंद्रियाणी पराण्याहो इंद्रिये परम मन मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परसस्तु सहा आता ह्याच्यात काय म्हणतायत ते म्हणतायत हे जे इंद्रिय आहेत ना हे स्थूल गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि इंद्रिय जे आहेत ते मन जो आहे तो इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ हा सह सह म्हणजे आत्मा त्यात लिहिले बघा काय लिहिले इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्यो परम मनः मनसस्तु परा बुद्धी आणि नंतर म्हणतात यो बुद्धे परस्तस्तु सहा हा सह म्हणजे आत्मा या आत्मा जो आहे तो अजून श्रेष्ठ आहे तर जेवढं तुम्ही इंद्रियाच्या स्तरावर न राहता मनाच्या स्तराला निग्लेक्ट करून बुद्धीच्या स्तराला निग्लेक्ट करून
आत्म्याच्या स्तरावर कार्य करता तेवढी तुमची चेतना विकसित होत जाते आणि याच्यावर तुमचा कंट्रोल सुद्धा राहतो. हे कसं केलं पाहिजे, जेव्हा तुम्ही महामंत्राचा जप करता, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर आपोआप काय होतो, मन जो आहे ना तो पवित्र होत जातो, बुद्धी तीक्ष्ण होत जाते, इंद्रिय पवित्र होतात आणि हळूहळू तुमची जी काम वासना ती कमी होते, क्रोध पण कमी होतो. त्यामुळे आम्ही पाहिलेलं आहे अनेक असे लोक आहेत जे कामुक भावुक क्रोधी असायचे, पण जप सुरू केला, प्रसाद खायला सुरू केला, आपोआप ती चेतना जी आहे विकसित होत गेली, ती एकदम असं पवित्र जीवासारखे फिरतात, लोक त्यांना सन्मान करतात. असे आता 43 श्लोक घेऊ शेवटचा. एवं बुद्धे पराबुद्धा संस्तभ्य आत्मानम आत्मना जही शत्रु महाबाहो कामरूपम दुराशदम. Thus, knowing oneself to be transcendental to material senses, mind and intelligence, one should control the lower self of the higher self and thus by spiritual strength conquer the insatiable enemy known as lust. आणि हा जो शत्रू आहे, असंही कळलं पाहिजे की आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत. तर ह्या स्तरावर जेव्हा आपण काम करू, आत्म्याच्या स्तरावर, आता लोक म्हणतात आत्म्याच्या स्तरावर काम करणं म्हणजे काय प्रभूजी, आत्म्याच्या स्तरावर काम करणं म्हणजे आत्मा जसा पवित्र आहे, कोणाचाही द्वेष करत नाही, काही करत नाही, कामरहित आहे आणि प्रेम भरून आहे, तर त्या स्तरावर आपल्या इंद्रियांना मनाला आणि अहंकाराला लावलं पाहिजे. मग आपोआप या स्तरावर आपण काम करतो आणि असं करून तू जो आहे तुझा शत्रू आहे काम, ह्याला तू विजयी करू शकतो. ठीक आहे, फार फार धन्यवाद. मी तसं संपवलं आजचं 3 3 एक महात्म्य सांगतो तुम्हाला. 13 हिंदीमध्ये दिलं तर मी ते 13 सांगायला विसरलो, पण 13 एक महात्म्य आहे की एक स्त्री होती, ब्राह्मणी होती, तिला फार कामवासना होती, कारण त्यांचं बुद्धीच्या स्तरावर मनस्तर असतं ना, त्यामुळे ते अजून तीव्र असतं. तर ती सगळी हिंडायला लागली कामवासना पूर्ण करायला. शेवटी त्या दगडावर जाऊन झोपली आणि तिथे तिला कामवासना संपलं. तर असं म्हणतात, त्याचं मोठं स्टोरी आहे की त्या दगडावर आधी ऋषी मुनी बसून 13 पाठ करायचे. त्यामुळे जर एखादा अगदी त्रास असेल कामवासनेचं, त्यांनी 13 जोरजोरात बोलायला पाहिजे, तर त्याचा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो. बरं, 3 महात्म्य असं आहे. आता आपण 3 केलेच, आपल्याला हे महात्म्य कळू देत, तसं काही आपण महात्म्यासाठी करत नाही, पण असू दे, माहिती असू दे, कारण शिवजी पार्वतीला सांगतात महात्म्य की एकदा, आणि शिवजी पार्वतीला सांगताना विष्णू आणि लक्ष्मीचं कन्व्हर्सेशन सांगतात पद्मपुराणात. तर ते म्हणतात की एक माणूस होता, त्याचे वडील आहेत ना, ते तीर्थयात्रेला निघाले पण ते मध्येच कुठेतरी एक्सपायर झाले, महिना झाला बाबा आले नाहीत म्हणून ते परत गेले, कारण त्यावेळेला व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, कळत नव्हतं कोण कुठे आहे. मग त्यांनी शोध काढला तर कळलं या झाडाखाली एक माणूस या वेळेला मेलं होतं. तर त्यांनी गीता काढली, त्याला फक्त 3 वाचते होता, ते 3 जोरजोरात वाचलं, त्याचे वडील साक्षात प्रकट झाले आणि म्हणले तू माझ्यासाठी ते 3 वाचलंस, त्यासाठी मला तर वैकुंठाचे द्वार उघडले गेलेले. त्यांनी पोराला आलिंगन केलं आणि निघून गेला. तर आपण 3 वाचले, 3 अध्ययन केले, तर हा फळ नक्कीच आपल्या पितरांना लागेल आणि ज्ञान आहे म्हणून आपल्यालाही हे लागेल. तर अच्छा, एक छोटंसं चेंज आहे उद्यापासून ॲक्च्युली काय झालं आहे, मला आता थोडंसं हिंदीत पण लेक्चर द्यायचं, मी आधी शेड्यूल बनवलं पण थोडं टाईट असल्यामुळे, काही डिटेल्स भरपूर असल्यामुळे काही अभ्यास अजून करावा लागणार आहे. तर येत्या ईशोपनिषद संपेपर्यंत श्यामप्रभू रेग्युलरली लाईव्ह क्लास घेतील, ईशोपनिषद संपवतील, त्यांचा जेवढे 18 श्लोक आहेत त्यातले मला वाटते 2 का 3 त्यांचे झालेले आहेत. उद्यापासून ते कंटिन्युअस जन्माष्टमीमध्ये जे कृष्णाचा क्लास देतील आणि ते सगळं करतील, आणि मला 1 तारखेपासून हिंदीमध्ये लाईव्ह यायचं, थोडंसं मला त्यात वेळ द्यावा लागेल. तर मी ते थोडंसं रुटीनमध्ये आलं की मी परत 4th-5th-6th अध्याय मी परत घेईन आणि मी कंटिन्युअस घेईन, मी 4th एकदा 6-7 घेईन, मग 4th संपेल, मग असं करेन. ठीक आहे, तर उद्यापासून श्यामप्रभू टोटल ईशोपनिषद देतील, हे फक्त एक नोट करून घ्या. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, मी नक्की त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.